व्यापार फायद्याचा झाला पाहिजे. दरच शेतीत बचत येईल. बचत आली तरच तो स्वतःसाठी कुटुंबासाठी हव्या त्या वस्तू हवी ती साधनं घेऊ शकेल. जेवढा माणूस जास्तीत जास्त वस्तू तेवढ्या जास्तीत जास्त साधनं घेऊ शकेल तेवढ्या त्याच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावत जाते. आम्ही साहित्यकारांकडून एवढी अपेक्षा करतो. आम्ही तर म्हणतोच आहे पहिल्यांदा या सरकारचं डोकं ठिकावणार राहणार असेल केंद्र सरकारच्या त्याच्या घटनेत मूळ घटनेमध्ये जी 26 जानेवारी 1950 ला लागू झाली त्या घटनेमध्ये शेड्यूल 9 परिशिष्ट 9 नव्हतं. ते 18 जून 1951 ला जोडलं गेलं ज्या शेतकऱ्यांचा मालमत्तेचा अधिकार कायम काढून टाकला म्हणून ते शेड्यूल 9 मध्ये टाकलेला प्रत्येक कायदा तुम्हाला कोर्टात चॅलेंज करता येत नाही. 257 वर कायदे आहे. आणि मग आपण आपली अवस्था कशी झाली आहे तो गुलाम म्हणतो ना जुबैसले मानेवरी चाबुका पाठीवरी. आणि शेवटी तो गुलाम म्हणतो ठाऊ किती रे मालका होशी द्यायला पारखा किंवा तुझी इच्छा सका जावे फुटून मिळावी म्हणजे मी मरून जाव. 35,000 शेतकऱ्यांनी त्यांचा मालमत्तेचा अधिकार नाकारला गेला. त्यांना सिंचनासाठी अधिकाराचं पाणी मिळालं नाही. पूर्वान उत्तराण क्षेत्राचा पाऊस पडला नाही. दापिकी झाली तर आत्महत्या करावी लागते. यवतमाळ जिल्ह्यातल्या आत्महत्यांची नोंद ग्रीन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. जिथे की कापसाचा कळमला शोध लागला. खरं म्हणजे या संमेलनाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून आत्मचिंतन करायची वेळ आहे. कारण अजून बिघडलं नाही. हा अर्थवाद तुम्हाला जपून ठेवायचा. अर्थ कवींनी सांगितलंय आमच्या सांगलीच्या मेळ्यातलं वाक्य होतं काय थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला पण ती जपून ठेवा अंधार फार झाला शोधात कस्तुरीच्या आहेत पार धिये हरीने जपून ठेवा अंधार फार झाला. आणि या निमित्ताने तुम्हाला करावं लागेल त्या शेतकऱ्यांचं वर्णन विठ्ठलवाघ सरांनी केलंय कशी व्यथा आहे त्याची. अरे पेरणी करायच्या घरात माणूस मेला ते म्हणतात पेरणी करते झाकुनिया मळे. असं कुठलं क्षेत्र आहे असा कुठला व्यवसाय आहे ज्यामध्ये धंद्यासाठी सगळं काही कुटुंबासाठी सगळं काही व्यवसायासाठी सगळं काही करायचं मानसिकता माणूस म्हणून विसरून नाती म्हणून विसरून जिव्हाळा म्हणून विसरून मायादळ म्हणून विसरून करायचं काम हे शेतीत आहे. पण एक निश्चित आहे शेती हा धंदा फायद्याचा झाल्याशिवाय देशातली गरिबी जाऊ शकत नाही. शेतीतला मालक मजूर सुखी झाल्याशिवाय त्याला घामाचं दाम मिळाल्याशिवाय गाव सुखी होत नाही. म्हणून शेतकऱ्यांना खर्च भरून निघेल एवढे रास्त भाव मिळाले पाहिजे. त्यांना तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे तरच शेती पुन्हा एकदा उत्तम शेती येऊ शकतात. त्यासाठी म्हणून साहित्यिकांनी किमान झोपलेल्या समाजाला पुन्हा रायगडाला जाग येते अशा तऱ्हेच सगळं मंथन त्यांच्यापर्यंत पोहोचवावं. आणि मी जाताना एवढंच म्हणेन कारण वेळ 7 मिनिटं आहे भान आहे मला कारण मी 50 मिनिटाचा विद्यार्थी आहे 7 मिनिटात बोलायचं आहे. पण हे म्हणताना मला हे निश्चित सांगतो की कवीने हे सगळं काम आधी केलंय परत ते करताय. काय म्हणतात कवी शंकर बडे ते म्हणतात बहिणीनं तुमची क्षमा मागून ते म्हणतात म्हशी वांधोट्या निघाल्या झाले दरबार हेले घाम गाळणारे इथे दुःख सवतीचे झेले. भावांनो घाम गाळणारे जे सवतीचं दुःख झेलत नाही ते एका दाण्याचे 1000 दाणे करणारे तुमचे माझे मायबाप खर्च भरून निघालेले नाही म्हणून शेतीत बचत नाही. शेतीत बचत नाही म्हणून इच्छा असूनही ऋण वैर हत्या चुकत नाही कळत असूनही ते नापिकी झाली की कर्ज फेडू शकत नाही हे चित्र डोळ्यापुढे आहे. आणि हे बदलायचं असेल तर जसं सावरकरांनी म्हटलं होतं की घेतले ना व्रत हे आम्ही अन्न देणे लुप्त प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे करी सतीचं वाण समजून तुम्ही आम्ही एकदा पुन्हा अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या दृष्टीने विचार केला पाहिजे. यासाठी म्हणून या साहित्य संमेलनातून सगळ्यांनी संदेश द्यायचा प्रयत्न केला जागते राहो असा संदेश द्यायचा प्रयत्न केला. पण हे जाताना मी एक सांगतो मी आशावादी आहे मी निराशावादी कधी नाही मी रणछोडत असंही नाही. मी हे स्वीकारलेलं काम सातत्याने करत राहील शेवटच्या श्वासापर्यंत. पण एक कवी म्हणतो तो आशावादी आहे तो म्हणतो थेंबे थेंबे बनला सागर भूगोलाला कणाधार कार्य म्हणजे कर्म आंदोलन कार्य करावे लहान थोर निश्चित मिळते फळ योग्य काळ येतात योग्य काळ येतात लक्षात घ्या. आणि हे योग्य काळ आणायचं असेल तर मी नयाधवचं अपील जे यांनी केलं होतं
बरं हिंदी मधला आहे, नयाडोर नावाच्या चित्रपटात हा कवी म्हणतो, कवी कवी म्हणतो म्हणण्यापेक्षा नट म्हणतो, नट आहे दिलीप कुमार, हिरोईन आहे वैजंतीमाला, आणि ते दोघेही समाजाला अपील करतात, विनंती करतात की नया दौर म्हणजे नया जमाना, नया जमाना म्हणजे परिवर्तन बदलासाठी समाजाला अपील करतात, काय म्हणतात दिलीप कुमार, साथी हात बढाना, साथी हात बढाना, साथी हात बढाना, साथी हात बढाना, साथी रे साथी हात बढाना, पुढे ते म्हणतात अपना रस्ता एक आहे साथी, अपने मंजिल एक, साथी हात बढाना, मी शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि राजू स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तुम्हाला अपील करतोय की साथी हात बढाना, साथी हात बढाना, साथी हात बढाना, राजू म्हणतो मी म्हणतो एक अकेला थक जाएगा मिलकर वाजा उठाना, साथी हात बढाना, जय हिंद जय भारत जय हिंद।